अपन अत्यंत महत्त्वाचे अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा। आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, समोर बेल आयकॉनला क्लिक करा, निश्चितच तत्काळ अपडेट आपल्याला पाहायला मिळतील। कर्मचाऱ्यांचा पगार कापणार संघटनांनी एकनाथ शिंदेकडे धाव, निर्णयात बदल करण्याची मागणी 30 मार्च 2023। आपण असाधारण रजा म्हणजे काय पाहूयात। असाधारण रजेवर असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यास कोणती रजा वेतन मिळण्याचा हक्क असणार नाही। असाधारण रजा खाजगी वैद्यकीय कारणास्तव मिळू शकते, रजेवर पगार मिळत नाही, वैद्यकीय कारणास्तव नसेल तर वेतनवाढीसाठी अनुज्ञा नाही। इतर भाग शहाणी क्रमांक 10/10/38/26 डिसेंबर 2011 सहाव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय असाधारण रजेवर असल्यास मागील वर्षाच्या 1 जुलै 2000 ते 30 जूनपर्यंत 6 महिने किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी असल्यास वेतनवाढ अनुज्ञा आहे। मात्र 1 जुलै 2000 ते 30 जूनपर्यंत 6 महिने किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी असल्यास वेतनवाढ अनुज्ञेय न होता ती पुढच्या वर्षीच्या 1 जुलै रोजी अनुज्ञेय होईल। असाधारण रजा म्हणजे काय आपण बघितलेले आहे। आपण आता सविस्तर निवेदन दिलेले माननीय मुख्यमंत्री बद्दल आपण बघू। कर्मचारी पगार कापणार संघटनाने एकनाथ शिंदेकडे धाव घेतली, निर्णयात बदल करण्याची मागणी। मुंबई राज्य सरकारी निमसरकारी तसेच शिक्षक शिकेतर कर्मचारी संपकाळात 7 दिवस गैरहजर राहिले असले तरी त्यांची सेवा खंडित होणार नाही, मात्र त्यांचा पगार कापला जाणार आहे हा कालावधी असाधारण रजा म्हणून धरल्याने त्यांना ह्या दिवसाचा पगार मिळणार नाही। संघटनाने या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवले असून या निर्णयात बदल करण्याची मागणी केली आहे। कर्मचाऱ्यांनी 14 मार्च ते 20 मार्च जुन्या पेन्शनसाठी संप पुकारला होता, या काळातील सेवा खंडित न करण्याचा निर्णय सरकारने घेतला। ही रजा असाधारण रजा म्हणून गृहित धरण्याचा शासन निर्णय जारी केला। 1977 साली 54 दिवसाचा विक्रमी संप केला होता, त्यावेळी कर्मचाऱ्यांनी अतिरिक्त काम केल्याने त्यांचा ह्या दिवसाचा पगार कापला नव्हता। आता पगार कापला जाणार असल्याने संप मागे घेताना सरकारने दिलेल्या आश्वासन विसंगती असल्याचे शिक्षक शिकेतर समन्वय समितीने निमंत्रक विश्वास काटकर यांनी म्हटले आहे। कर्मचाऱ्यांची शिल्लक रजा मंजूर करून सेवा नियमित करावी याची मागणी त्यांनी केली आहे। 29/3/2023 संपकाळातील शिल्लक असलेली रजा मंजूर करण्याबाबत नियमित करण्याबाबत हे निवेदन दिलेले आहे। माननीय विश्वास काटकर यांच्या साक्षीने दिलेले हे निमंत्रण। कर्मचारी सब्रमावत आहे, त्यांची मागणी आहे की शिल्लक असलेली रजा मंजूर करून नियमित करावं, त्यानुसार वरील शासन निर्णयात बदल करण्यात यावा ही विनंती केलेली आहे।